जम्मू आणि काश्मीरमध्ये 3 वेगवेगळ्या चकमकीमध्ये 8 दहशतवादी ठार तर एकाला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाला यश. भारतीय स्टेट बँकेच्या बचत खात्यामध्ये ठराविक रक्कम नसल्यास दरमहा आकारण्यात येणाऱ्या शुल्कात आजपासून घट. इराकमध्ये हत्या करण्यात आलेल्या 39 भारतीयांचे अवशेष परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आज इराकला जाणार. इंदूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 10 ठार 2 जखमी, बचाव कार्य सुरू. सीबीएसई पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतून एका खासगी शाळेच्या 2 शिक्षकांसह तिघांना अटक. प्रभू येशू यांच्या पुनर्जन्माचा दिवस असलेला इस्टर आज भारतासह जगभर होतोय साजरा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा. आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता, राज्यात इतरत्रही तापमानात वाढ. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनंतनाग आणि सोपियान जिल्ह्यांमध्ये आज सकाळी घडलेल्या 3 वेगवेगळ्या चकमकींमध्ये एका कमांडरसह 8 दहशतवादी ठार झाले तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाला यश आलं. अनंतनाग जिल्ह्यात शोधमोहिमेदरम्यान पेठ दैलगाम इथं झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला तर एकाला पकडण्यात आलं. हे दोन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. सोपियान जिल्ह्यात द्रागा इथं सुरक्षा दलानं 7 दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला. याच जिल्ह्यात काचदुरा इथं दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान चकमक सुरू आहे अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक SP वैद यांनी दिली. आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होत आहे, त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही बदलही आजपासून लागू होणार आहेत. त्यानुसार देशात रेल्वे, रस्ते, हवाई आणि जलमार्गाने होणाऱ्या मालवाहतुकीसाठी ई वे बिल बंधनकारक करण्यात आलं आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात 50,000 अधिक रकमेच्या मालाची वाहतूक करताना वाहतूकदारांना हे ई वे बिल सोबत ठेवावं लागणार आहे. तसंच भारतीय स्टेट बँकेच्या बचत खात्यात दरमहा ठराविक रक्कम नसल्यास आकारण्यात येणारं शुल्क घटवण्यात आलं आहे. त्यानुसार शहरी भागांमध्ये हे शुल्क 50 रुपयांवरून 15 रुपये तर निमशहरी क्षेत्रामध्ये 40 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आलं आहे. मात्र या शुल्कावर 18% वस्तू आणि सेवा करही लागू होणार आहे. प्राप्तिकरावर आता 3 ऐवजी 4% आरोग्य आणि शिक्षण उपकर लागू होणार आहे. तसंच 2 वर्षांच्या विमा संरक्षणासाठी 40,000 रुपये हप्ता भरल्यास 2 वर्ष प्रत्येकी 20,000 रुपयांची करसवलत घेता येईल. आता ही मर्यादा 25,000 रुपयांची आहे. इराकमध्ये इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेनं हत्या केलेल्या 39 भारतीय नागरिकांच्या मृतदेहाचे अवशेष भारतात आणण्यात येणार आहेत. यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री VK सिंग आज इराकला जाणार आहेत. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर ते आधी अमृतसर, पाटणा आणि नंतर कोलकाता इथं नेण्यात येतील. जून 2015 इसिसनं 40 भारतीयांचं अपहरण केलं आणि नंतर त्यांची हत्या केली. काही दिवसांपूर्वीच सरकारनं या सर्व भारतीयांची हत्या झाल्याची माहिती संसदेत दिली होती. अफगाणिस्तानमधल्या कंधार प्रांतात लष्कर या जिल्ह्यात सारा बाघल भागात लपलेल्या तालिबानी दहशतवाद्यांच्या गुप्त ठिकाणांवर हल्ला चढवला. त्यात त्यांची शिबिरं मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त करण्यात आली. सुरक्षा दलानं यावेळी 20 मोटरसायकल्स, 8 चारचाकी तसंच काही संगणक जप्त केले. हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर तालिबानी दहशतवादी जखमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशात इंदूर इथल्या सरवटे बसस्टँडजवळची एक 3 मजली इमारत कोसळून 10 जण ठार तर 2 जण जखमी झाले. या इमारतीत एक हॉटेल आणि खानावळ होती. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यापैकी 4 जणांना तिथं मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक VS पॉल यांनी दिली. बचाव कार्य अद्यापही सुरू आहे.
इमारत कोसळल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दिल्ली सीबीएसई पेपर फुटी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिल्लीतल्या बवाना भागातल्या एका खासगी शाळेच्या दोन शिक्षकांसह तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तिसरा व्यक्ती तौकीर असून त्याचा त्याच भागात कोचिंग क्लास आहे. परीक्षेच्या अर्धा तास आधी त्यानं अर्थशास्त्राचा पेपर फोडला आणि तो व्हॉट्सअपवर शिक्षकांना पाठवला. दरम्यान सीबीएसईच्या अध्यक्षांना 10वीचा गणिताचा पेपर फुटल्याचं कळवणारा ईमेल कोणी पाठवला याची माहिती देणारं पत्र गुगलनं दिल्ली पोलिसांना पाठवलं आहे. 10वीच्या एका विद्यार्थ्याला व्हॉट्सअपवर गणिताचा पेपर मिळाला आणि त्यानं वडिलांच्या ईमेलद्वारे सीबीएसईच्या अध्यक्षांना तो पाठवला. विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांची पोलीस चौकशी करत आहेत. कोकणच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय अधिकारी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात राऊंड टेबल कॉन्फरन्स आज झाली. कोकणच्या विकासाच्या दृष्टीनं तसंच कृषी मत्स्य पर्यटन क्षेत्रातल्या विविध संधी आणि सुरू असलेले प्रकल्प तसंच नवीन प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा झाली. इथल्या तरुणांसाठी कोकणातच स्वयंरोजगार निर्माण करण्याकरता केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून कोणते उपक्रम निर्माण करता येतील याची नियोजनबद्ध आखणी करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय झाला. भारतीय कृषी संस्था, केंद्रीय पर्यटन मंडळ, औद्योगिक विकास संस्था, काजू निर्यात मंडळ, अन्न प्रक्रिया, नाबार्ड यांच्यासह अनेक राष्ट्रीय बँकांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. दुर्गम भागातल्या नागरिकांचा विकास झाल्यास नक्षल चळवळ आपोआप संपुष्टात येईल या उद्देशानं शासन नागरिकांना संरक्षण देण्याबरोबरच सेवा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत असं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं. सीआरपीएफ आणि पोलीस विभागाच्या वतीनं दुर्गम भागातल्या नागरिकांना रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या युवकांना प्रमाणपत्र आणि साहित्याच्या वाटप कार्यक्रमात ते काल गडचिरोली इथं बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नक्षलग्रस्त भागातल्या लोकांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे. त्याअंतर्गत 1,30,00,000 रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून 30 कुटुंबांना बकऱ्यांचं वाटप, 25 कुटुंबांना मत्स्यबीज वितरण, 100 कुटुंबांना कोंबड्यांचं वितरण तर 250 महिलांना टेलरिंगचं प्रशिक्षण तसंच 200 युवकांना एमएससीआयटीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीश अत्राम, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी आणि कृष्णा गजबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी दमणगंगा पिंजार प्रकल्पातील पाणी गोदावरीत टाकून मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लातूर इथं होणाऱ्या रेल्वे डबे कारखान्याचं भूमिपूजन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्यानंतर लातूरमधल्या जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते. पूर्वी मराठवाडा आणि विदर्भात विकासकामांची फक्त उद्घाटनं होत परंतु यानंतर वेळेत प्रकल्प पूर्ण केले जातील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. रेल्वे विभागानं गेल्या 4 वर्षात महाराष्ट्रात 24,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. लातूरला होत असलेल्या रेल्वे कोच कारखान्यामुळे उद्योग रोजगारात वाढ होणार असून नागरिकांचं स्थलांतर थांबणार असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी सांगितलं. या सभेत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी 250 डब्यांची निर्मिती होईल तर दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता 400 डब्यांपर्यंत जाईल. भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचा 124वा स्थापना दिवस काल पुण्यात साजरा करण्यात आला. या स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या जनरल परेड मैदानावर मिलिटरी टॅटू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच कॉम्बॅट उपकरणं, युद्धकला प्रदर्शन तसंच विविध चित्तथरारक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. 1895 साली या विभागाची स्थापना झाली. त्याचं मुख्यालय पुण्यात आहे. या अंतर्गत मुंबई डेक्कन आणि चेन्नई पुणे ब्रिगेडचा समावेश होता. आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण लष्करी कारवाईत दक्षिण विभागाचे सैनिक सहभागी झाले आहेत.
can be glad we get right here ammunition to include APDS. We can now see the flag. Well, like the show. On display at the moment is are also trained to cross. हमारे स्ट्रेंथ हमारे जवान हैं, हमारे ऑफिसर्स हैं, हमारे जेसीओ हैं, चाहे वो किसी भी फ्लड का सिचुएशन हो, चाहे वो कभी भी मड स्लाइड, पिछले दो साल पहले मड स्लाइड हुआ था, कोई भूचाल आए और नुकसान हो या दुश्मन के खिलाफ कोई भी कार्रवाई हो, आई प्रॉमिस यू हमारी स्ट्रेंथ जो है वो हमारा मैन पावर है. नंबर दो हमारा इक्विपमेंट. मुझे गर्व है कि हमारा इक्विपमेंट इस देश में काफी बाकी इलाकों से ज्यादा फंक्शनल और इफेक्टिव है. नंबर तीन हमारी लीडरशिप बहुत अच्छी है. हमारे ऑफिसर्स, हमारे जेसीओज, हमारे नॉन कमीशनड ऑफिसर्स एनसीओज जिन्हें बोलते हैं, जूनियर लीडर्स, बड़े ही शानदार हैं. मराठी भाषा जपण्याचं काम इतर कोणापेक्षा पत्रकार, मुक्त वृत्तपत्र लेखक आणि कवींचं आहे. मराठी भाषा टिकवणं, तिचं संवर्धन करणं ही त्यांची जबाबदारी आहे, नाहीतर आपण मराठीचे मारेकरी ठरू, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी दिला. जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक आणि कवी महासंघाच्या वतीनं आयोजित यंदाच्या शिवसन्मान आणि जिजाऊ सन्मान पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत झालं, त्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्यांचा राऊत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बॉम्बे मेडिकल काँग्रेसच्या 74व्या वार्षिक परिषदेचं काल आयएनएचएस अश्विनीवर उद्घाटन करण्यात आलं. वैद्यक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर यावर यंदाच्या परिषदेचा भर आहे. बॉम्बे मेडिकल काँग्रेस हे सैन्य आणि जनतेला जोडणारा दुवा आहे, असं पश्चिम नौदलाचे व्हाईस अॅडमिरल गिरीश लुथरा यांनी यावेळी सांगितलं. Seen it, but this is for the benefit of others. This is a robot called Atlas, which was developed by Boston Dynamics, which is now being taken over by Google. And they have warehouses like this all over the world, including India. And where is the human touch? All the things that they delivered. क्रीडा प्रकार कुठलेही असोत, मुली सर्वच खेळांमध्ये सहभागी होऊन स्वतःची मक्तेदारी सिद्ध करत आहेत. जालन्याची संस्कृती पडूळ हिनं तलवारबाजीमध्ये निपुणता मिळवली आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदकं मिळवली. पाहूया तिची यशोगाथा. तलवारबाजी म्हटलं तर भल्याभल्यांनाही घाम फुटतो, मात्र जालनाची ही संस्कृती पडूळ यात तरबेज आहे. तलवारबाजीसाठी लागणारा सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर संस्कृतीला इटलीतल्या वेरोना इथं सुरू असलेल्या जागतिक चॅम्पियन स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. तलवारबाजीच्या कोळी, इफ्ती आणि सेबर या प्रकारासाठी भारतातून 12 मुलींची निवड झाली, त्यात महाराष्ट्रातून निवड झालेली संस्कृती ही एकमेव मुलगी आहे. जिल्हा, राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवरच्या 40 अधिक स्पर्धेत संस्कृतीनं भाग घेतला आणि महत्वपूर्ण कामगिरी करून 17 पदकं पटकावली आहेत. माझी मुलगी संस्कृती पडोळीची इटाली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी तिची निवड झाली असून मला खास करून तिनं देशासाठी एक पदक मिळवून देशाच्या अभिमानामध्ये उंच तुरा लावावा, त्याचबरोबर या माध्यमातून माझी मोठी अपेक्षा आहे की या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तिने पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये तिने सहभाग मिळवून त्यामध्येही पदक देशासाठी तिने आणावं. सकाळी शेड्यूल 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पुन्हा 4 तास, म्हणजे दिवसातून 8 तास आम्ही त्याचा सराव करून घेत आहे. सेबर या प्रकारामध्ये हा प्रकार खूप फास्ट आहे आणि याचं सखोल ज्ञान आम्ही घेतलेलं आहे आणि तिला आम्ही ज्ञान देत आहोत आणि सोबतच तिचा डायट, सोबतच तिचं फिजिओथेरपिस्ट आणि या सगळ्या मार्फत आम्ही तिला चांगलं कोचिंग देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी 5वीला ह्या शाळेत आले असताना प्रशिक्षण चालू होतं, मी पाहिलं, मला आवड निर्माण झाली, घरी जाऊन सांगितलं, त्यांनी होकार दिला, दुसऱ्या दिवशीपासून प्रशिक्षण सुरू केलं. सुरुवातीला पल्लवी देशमुख म्हणून होत्या, त्यांनी शिकवलं, नंतर देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली
खेळत होते. नंतर गाडेकर सर आले शिकवायला. मी 2013 थायलंडमध्ये सहभाग नोंदवला होता ओपन चॅम्पियनशिपमध्ये. आता 2018 मला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झालंय माझं. मी 39 स्पर्धा खेळलेली आहे, 17 मेडल आहे आणि आणखीन असेच खेळत राहायचंय. भारतामधून सेबर प्रकारात फक्त 2 मुलींची निवड झाली असून संस्कृतीसह पंजाबची जास्मिन कौर ही या जागतिक चॅम्पियन स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत पदकं मिळवून संस्कृतीसह सर्व खेळाडूंनी भारताचा लौकिक वाढवावा हीच अपेक्षा. नागपुरातल्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं आयोजित अतुल्य भारत या राष्ट्रीय महोत्सवात काल एकता केसर यांच्या सुफी गायनाचा कार्यक्रम झाला. तसंच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नृत्यांगना उमा डोबरा यांनी शिववंदना सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. यासोबतच काल डॉ दीपनविता सिंग रॉय यांनी सुफी कथक नृत्य सादर केलं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात चित्रकला, हस्तकला प्रदर्शन आणि विक्री स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. तसंच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य आणि गायनाच्या कार्यक्रमांची मेजवानीही नागपूरकरांना मिळत आहे. धुळे जिल्ह्यात काल ढोल ताशांच्या गजरात एकवीरा देवीची पालखी आणि शोभायात्रा काढण्यात आली. धुळे महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी देवीच्या पादुकांची पूजा करून आदिशक्तीची आरती केली. त्यानंतर पालखीला प्रारंभ झाला. यावेळी सभापती आणि नगरसेवकही उपस्थित होते. शोभायात्रेदरम्यान महिलांनी टिपरी नृत्य सादर केलं. सांगलीतल्या हळदीच्या बाजारपेठेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या दीर्घ प्रवासात अनेक चढउतार अनुभवणाऱ्या या बाजारपेठेची विश्वासार्हता दिवसेंदिवस वाढती राहिली आहे. पाहूया याबाबतचा एक वृत्तांत. हळद हे सांगली जिल्ह्यातलं पारंपरिक पीक. इथली हळद देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. हळदीची साठवणूक करण्यासाठी कृष्णा आणि वारणेच्या संगमावर वसलेलं हरिपूर हे गाव प्रसिद्ध होतं. या ठिकाणी जमिनीच्या खाली पेवमध्ये हळद पिकवण्याची परंपरा होती. मात्र 2005 आलेल्या महापुरात पेव नष्ट झाली आणि शेतकऱ्यांची पावलं कोल्ड स्टोरेजकडे वळली. आज या ठिकाणी हळद साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज या ठिकाणी उपलब्धता आहे. पण पूर्वी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी साठवणूक करण्याची उपलब्धता नव्हती. फक्त हरिपूर हेच एकमेव असं ठिकाण होतं की ज्या ठिकाणी हळदीची साठवणूक केली जायची. त्यामुळे खऱ्या अर्थानं या हळदीच्या बाजारपेठेला हरिपूरमुळं एक चांगलं स्थान या ठिकाणी हळदीचं निर्माण झालं. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू मधले शेतकरीही हळद विक्रीसाठी सांगलीच्या बाजारपेठेत दाखल होतात. हंगामात या बाजारपेठेत दररोज तब्बल 50,000 पोत्यांची आवक होते. गेले 100 तर आमच्या पेठेला पण झाली. 1931 पासून आमचे आजोबापासून ही धंदा करतात. हळदीचा प्रोसेस करतात, हळदीचं रवाना करतात, हळदी विक्रीचं काम करतात. अशा कित्येक पेठ्या सांगलीमध्ये आहे, ज्यामुळे ते बाजारपेठेच मान राहिलेलं आहे किंवा सांभाळलं गेलं की गेली 100 याची प्रत सांभाळली गेली की इथल्या व्यापारी फार चोख व्यवस्था करतो, चोख माल विकतो, चोख कुठेही वजनात फरक पडत नाही आणि चांगल्यात चांगले दर दिले जातात, हे सांगलीचं वैशिष्ट्य आहे. हळदीच्या उत्पादनासह साठवणूक, प्रक्रिया, विक्री आणि सौद्यातल्या विश्वासार्हतेमुळे गेल्या 100 सांगलीतली ही हळदीची बाजारपेठ चांगलीच समृद्ध झाली आहे. प्रभू येशू यांच्या पुनर्जन्माचा पवित्र दिवस असलेला ईस्टर आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. हा दिवस प्रेम, सद्भावना, करुणा आणि एकतेचा संदेश देतो. प्रभू येशूनं दिलेला संदेश आजही
सर्वांना मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतो. ईस्टरनिमित्त जगभरातल्या चर्चमध्ये मिडनाईट मासचं आयोजन करण्यात आलं. यात मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतासह परदेशात राहणाऱ्या सर्व ख्रिस्ती बांधवांना ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर आपल्या हृदयात आनंद आणि धैर्याचा भाव जागृत करतो असं राष्ट्रपतींनी सांगितलं. भगवान येशू यांनी दिलेला संदेश विविध जाती धर्मातील समानतेचा मार्ग दाखवतो आणि शांती आणि बंधुभावना यांना बळ देतो असंही कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आणि आता क्रीडावृत्तामध्ये बातमी बॅडमिंटनची. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑर्लियन्स खुल्या विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या समीर वर्मा यानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यानं फ्रान्सच्या लुकास कोर्वी याचा 17-21, 21-19 आणि 21-15 असा पराभव केला. हा सामना 1 तास 8 मिनिटं चालला. उपांत्य फेरीत त्याचा सामना आता नेदरलँडच्या मार्क कालू याच्यासोबत होणार आहे. अन्य एका सामन्यात पी कश्यपला डेन्मार्कच्या रास्मस गेमक याच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या दुहेरीत भारताची जोडी फ्रान्सिस अल्विन आणि के नंदगोपाल यांना जर्मनीची जोडी मार्क लामकस आणि मार्विन सेईदेड यांच्याकडून 21-19, 14-21 आणि 8-21 असा पराभव पत्करावा लागला. बॅडमिंटननंतर आता टेनिस. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती स्लोएन स्टीफन्सननं लॅटव्हियाच्या जेलेना ऑस्टोपेंको हिचा 7-5, 6-1 असा पराभव करत मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत अमेरिकेच्या जॉन इस्नर आणि जर्मनीचा अलेक्झांडर वेरवे यांच्यात आज विजेतेपदासाठी लढत होईल. बातमी खोखोची. मणिपूर इथं झालेल्या 37व्या राष्ट्रीय खोखो स्पर्धेत कनिष्ठ गटातल्या दोन्ही प्रकारात महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजय मिळवला. 12 वर्षांखालील कुमार गटात अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं कोल्हापूरकरांचं कडवं आव्हान 24-19 असं मोडून काढलं आणि विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्रातल्या शुभम उतेकरनं संपूर्ण सामन्यात 7 गुणांची कमाई केली. त्याला वीर अभिमन्यू या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कुमार संघाचं हे सलग 13वं विजेतेपद आहे. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघानं कर्नाटकचा 8-4 असा पराभव केला. मुलींमध्ये महाराष्ट्राच्या कोमल दारवटकरनं जानकी पुरस्कार पटकावला. मुलींच्या संघाचं हे सलग 4थं विजेतेपद आहे. क्रीडावृत्तानंतर एक नजर हवामानावर. राज्यात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात काल लक्षणीय वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली. राज्यात सर्वाधिक तापमान बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं 44.6 अंश इतकं नोंदवलं गेलं. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. यात अनेक झाडं उन्मळून पडली. अनेक ठिकाणी वीज पडल्यामुळे लाखो रुपयांची हानी झाली. येत्या 24 तासांमध्ये राज्यात विदर्भात अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित ठिकाणी हवामान कोरडं असेल असा अंदाज आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू आणि काश्मीरमध्ये 3 वेगवेगळ्या चकमकींमध्ये 8 दहशतवादी ठार, तर एकाला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाला यश. भारतीय स्टेट बँकेच्या बचत खात्यामध्ये ठराविक रक्कम नसल्यास दरमहा आकारण्यात येणाऱ्या शुल्कात आजपासून घट. इराकमध्ये हत्या करण्यात आलेले 39 भारतीयांचे अवशेष परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आज इराकला जाणार. इंदूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 10 ठार 2 जखमी, बचाव कार्य सुरू. सीबीएसई पेपर फुटीप्रकरणी दिल्लीतून एका खासगी शाळेच्या 2 शिक्षकांसह 3 जणांना अटक. प्रभू येशू यांच्या पुनर्जन्माचा दिवस असलेला ईस्टर आज भारतासह जगभरात होतोय साजरा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा. आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता, राज्यात इतरत्रही तापमानात वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनी.